सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुःखद घटना असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या प्रकरणी राजकारण करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा पुतळा नौदलानं तयार केला होता, इतक्या वेगानं वारा येऊ शकतो याचं आकलन पुतळा बनवणाऱ्यांनी केलं नाही असंही फडणवीस यांनी म्हटलंय. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार अशी घोषणाही देवेंद्र फडणवीसांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हे अत्यंत दुःखदच आहे, त्याबद्दल आपल्याला सर्वांना दुःख आहे. पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुःखद आहे. पहिल्यांदा तर सगळ्यांना कल्पना आहे हा पुतळा राज्य सरकारने तयार केलेला नाही, तो भारतीय नौदलाने तयार केलेला पुतळा आहे. शक्यता अशी आहे की तो पुतळा त्यांनी तयार करताना ज्याला काम दिलं त्यांनी इतक्या वेगानेही हवा येऊ शकते, वारा येऊ शकतो याचं आकलन योग्य प्रकारे केलं नाही. आणि जे काही त्या ठिकाणी लोखंड वापरलं जातं तर ते लवकर जंगू शकतं याचंही योग्य आकलन कदाचित त्यांनी केलेलं नाही. पण आज महत्वाचं काय आहे तर आम्ही संकल्प केलाय त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याहीपेक्षा भव्य आणि हजार वर्ष टिकेल असा पुतळा आम्हाला तयार करायचा.